यानंतर थेट जाऊयात. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, लोकनेते एन डी पाटील यांचं निधन झालेलं आहे आणि आता अर्थात त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी म्हणून अनेक मान्यवर त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी म्हणून उपस्थित होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार देखील कोल्हापुरात उपस्थित झालेले आहेत आणि यावेळी तिथं उपस्थित असणाऱ्या इतर सहकाऱ्यांशी देखील ते चर्चा करताना दिसत आहेत. शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक एन डी पाटील हे आज आपल्यामध्ये राहिलेले नाही आहेत. त्यांचा प्रदीर्घ लढा राहिलेला आहे, मग तो शेतकऱ्यांसाठी असेल, जनसामान्यांसाठी असेल, मग सभागृहात असल्यानंतर सुद्धा वेगवेगळ्या प्रश्नांना घेऊन कायम बुलंद आवाज असायचा एन डी पाटील यांचा. आपल्याला जर आठवत असेल तर कोल्हापूरच्या वेगवेगळ्या प्रश्नांना घेऊन, म्हणजे कोल्हापूर टोलमुक्त झालंच पाहिजे या विषयाला घेऊन जो लढा उभारण्यात आलेला होता, जी संघर्ष समिती त्या ठिकाणी होती, त्या संघर्ष समितीमध्ये ज्येष्ठ नेते प्राध्यापक एन डी पाटील हे आघाडीवर होते. कायद्याचा गाढा अभ्यास, वेगवेगळ्या प्रश्नांना घेऊन कशा पद्धतीने पुढली वाटचाल असली पाहिजे यावरती त्यांचं निश्चित अंतिम असं भाष्य असायचं. आणि कोल्हापुरात उपचारादरम्यान वयाच्या 93 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पीडित शोषितांसह शेतकऱ्यांचा बुलंद आवाज आज काळाच्या पडद्याआड गेला. एन डी पाटील यांच्या जाण्यानं महाराष्ट्रातल्या चळवळ्यांचा आधार गेला. त्यांनी महाराष्ट्रातल्या अनेक लढ्यांचं नेतृत्व केलं. जाऊयात, आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्याबरोबर आहेत. वैभव, एन डी पाटील म्हटल्यानंतर अनेक काय म्हणूयात आंदोलनं, लढे, या सगळ्या गोष्टी आवर्जून आठवतात. म्हणजे भले सभागृहात प्रतिनिधी म्हणून त्यांनी काम केलं, पण शोषितांचा वंचितांचा नेता म्हणून सगळ्या गर्दीत पुढे असणं हे एन डी पाटलांचं वैशिष्ट्य होतं. वैभव, समावेशभर एन डी पाटलांनी त्यांची तत्व आणि सत्व जी आहेत त्याच्या आधारावरती राजकारण समाजकारण केलं. शोषित, वंचित, शेतकरी आणि मागासलेले जे लोक आहेत यांच्यासाठीचे सगळे लढे हे एन डी पाटलांच्या राजकारणाचं केंद्रबिंदू होतं. आयुष्यभर त्यांनी त्यांना केंद्रस्थानी ठेवून, शोषित वंचित शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून राजकारण केलं. शेकाप पक्षाचं राज्यभर विचार जो आहे तो विचार पसरवण्याचं काम एन डी पाटील यांनी केलं आणि या सोबतीने सगळ्यात महत्वाचं आणि मोठं काम जे त्यांना महाराष्ट्रातल्या घराघरात घेऊन गेलं ते म्हणजे त्यांच्याकडे आलेलं रयतचं अध्यक्षपद. कर्मवीर भाऊराव पाटील नंतर रयत शिक्षण संस्थेचे एन डी पाटील हे सर्वाधिक गाजलेले अध्यक्ष म्हणावे लागतील. याचं कारण ज्या पद्धतीने एन डी पाटलांनी 13 जिल्ह्यांमध्ये रयतचा कारभार पाहिला, तिथल्या शाळांमध्ये जाऊन सुधारणा केल्या, विद्यार्थ्यांशी थेट संपर्क केला, हे सगळे विद्यार्थी एन डी पाटील सरांच्या जाण्यानं प्रचंड सगळ्यांची वैयक्तिक हानी झाली आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरामध्ये जिथं जिथं रयतचा विद्यार्थी आहे त्या प्रत्येक घरामध्ये एन डी पाटलांची आठवण याच कारणानं काढली जाते आणि त्याच्या बरोबर त्यांचा सगळ्यात मोठा कायम सोबती राहिला तो संघर्ष. ज्या पद्धतीनं त्यांनी आंदोलन उभी केली, ती तडीला नेली, आंदोलनांमध्ये तडजोडी केली, आंदोलन माघारी घेतली, त्यांच्या हातोडी, या सगळ्या गोष्टींमुळे एक वेगळी ओळख होती, एक वेगळा दरारा होता. कोल्हापूरचं टोलचं आंदोलन हे मी स्वतः पाहिलं, ज्याच्यामध्ये एन डी पाटील हे स्वतः टोलवर खुर्ची टाकून बसलेले माझ्या समोरून आजही ते चित्र जात नाही. जेव्हा पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना इथून खुर्ची उचला म्हणून सांगितलं, ज्या पहाडी आवाजामध्ये त्याला उत्तर दिलं, तिथे यायची हिंमत झाली आणि शेवटी साधारण 4 ते 5 वर्षाच्या संघर्षानंतर राज्य सरकारला माघारी घ्यावी लागली होती. तिचं आंदोलन उभारलं कोल्हापूरकरांनी, ते पाहिल्यानंतर त्यांच्यात संघर्षाची जी ताकद होती तिचा अंदाज येतो आपल्याला. आणि या सगळ्यांच्या जोडीला आयुष्यभर सतत 70 वर्ष तुम्ही एखादं व्रत घेतल्यासारखं तत्वांच्या जीवावर राजकारण करतात, ते या पक्षाचं राजकारण करत होते शेकापचं. साधारण 85 नंतर राज्यभरात जिथं जिथं शेकापचं वर्चस्व होतं तिथं वेगवेगळ्या पक्षांनी जागा काबीज केलेल्या होत्या आणि शेकापचं बऱ्यापैकी वर्चस्व कमी झालेलं होतं. असं असताना सुद्धा शेवटच्या क्षणापर्यंत शेकापचा विचार सोडला नाही. शरद पवारांच्या ब्लॉकमध्ये सहकारमंत्री राहिले आणि या सहकार मंत्री असतानाच्या काळामध्ये त्यांनी जी कापसाच्या शेतकऱ्यांसाठी एकाधिकार
एकाधिकार योजना जी आणलेली होती शेतकऱ्याचा कापूस विकत घ्यावा म्हणून मंत्री असताना त्यांनी विधानसभेमध्ये जी भूमिका घेतली होती ती प्रचंड गाजलेली भूमिका होती. मंत्री थेट ऊसाच्या शेतकऱ्यांना अंगावरती घेऊन राज्यात कापसाचा शेतकरी सर्वाधिक आहे आणि त्याच्या उत्पादनाला भाव मिळायला हवा म्हणून त्याचा कापूस सरकारनं खरेदी करायला हवा म्हणून त्यांनी ही योजना जी आहे ती आणलेली होती आणि तिची अंमलबजावणी ते सहकार मंत्री असताना पुन्हा करण्यात आली. या सगळ्या अशा असंख्य गोष्टी आहेत ज्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कार्यकर्त्यांसोबत या 70 वर्षाच्या प्रवासात एनडीसरांच्या जोडल्या गेलेल्या आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ते अध्यक्ष होते. अशा अनेक परिवर्तनवादी चळवळी ज्या होत्या पुरोगामी चळवळी होत्या याचा सगळ्यात मोठा आधार एनडीसर होते. बेळगाव कारवार निपाणीच्या सीमा भागातले जे नागरिक आहेत ज्यांना महाराष्ट्रात येण्यासाठीच्या लढ्याला सातत्यानं इतकी वर्ष जे बळ एनडी पाटलांनी दिलं त्याचं कारण तेच होतं. त्यांचा कोल्हापूर मधला मुक्कामही हे सीमा भागातल्या लोकांना दिलेल्या आधाराचंच एक कारण होतं आणि सतत कित्येक वर्ष कॉम्रेड पानसरे गेल्यानंतर त्यांचा संताप जो आहे तो आम्ही बघितला. कॉम्रेड पानसरेंच्या पुनानंतरच्या पद्धतीनं दीर्घ असा प्रवास जो आहे वैभव तो एन डी पाटील सरांचा राहिला आहे. प्राध्यापक एन डी पाटील आज आपल्यामध्ये नाही आहेत आणि एका सगळ्या आत्तापर्यंतच्या चळवळींचा एक लढवय्या नेता गेल्याची भावना जी ती सगळ्यांमधनं व्यक्त होताना दिसते. एक अखेरचा निरोप आज आपण त्यांना देतो आहे.